कुडाळ केळघर मेढा परिसरात महाराष्ट्र राज्य वन विभागाचा वन्यजीव सप्ताहानिमित्त चित्ररथ फिरवून नागरिकांच्या जनजागृती करण्यात आली. जंगल परिसरातील वन्यजीव तसेच पर्यावरणाबाबतीत जनजागृती करून सर्वसामान्य नागरिकांना पर्यावरण आणि निसर्ग याचे महत्व पटवून दिले. यावेळी वन विभागाचे सचिन डोंबाळे, वनपाल बी डी धनावडे, रजाक सय्यद, डी आर भोसले, विलियम फरांदे, आर शेख मॅडम, वन विभागाचे कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. महाराष्ट्र वन विभागामार्फत जावळी तालुक्यात मेढा वन परिक्षेत्रामध्ये व्हिडिओ चित्ररथ आला होता. या चित्ररथाचा उद्देश असा होता की वन्यजीव सप्ताहानिमित्त जनतेमध्ये जनजागृती करून लोकांना पर्यावरणाचे वन्यजीवांचे महत्त्व समजून सांगणे. एक ते जुलै 2018 जी आपण 19 कोटी लागवड करणार, वृक्ष लागवड करणार, त्याबाबत लोकांमध्ये जागृती करणे हा उद्देश होऊन हा चित्ररथ मेढा, केळघर, करहर, कुडाळ, कुंभाव या परिसरात फिरवला. लोकांना काय आव्हान करायला? लोकांना की वन्यजीवाचं महत्त्व समजा. आजकाल पणकर पडणारा, अवेळी कमी जास्त पडणारा पाऊस, त्यामुळे शेतीचं पर्यायानं आपल्याला होणारं आर्थिक नुकसान हे टाळण्यासाठी पर्यावरण जर व्यवस्थित राहिलं तर हे पुन्हा सुरळीत होऊ शकतं. आणि जर पर्यावरण सुरळीत झालं तरच आपल्याला भविष्यात चांगले दिवस येतील. त्यासाठी पर्यावरणाच्या बाबतीत सगळ्यांनी सजग राहावं एवढं मी आवाहन करतो.